गुड इव्हिनिंग सर्वांना. शारदा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. तुमच्यासमोर डॉक्टर सचिन बसके सरांची विज्ञान विषयाची बॅच आहे. 60+ लेक्चर्स त्या बॅचमध्ये आहेत आणि आपला पूर्णच विज्ञान विषय गट क परीक्षेसाठी असलेला त्यामधून कव्हर होईल. यस, गुड इव्हिनिंग. संविधान सभा टॉपिक खरं तर आपल्या सर्वांसाठी तो एक सोपा टॉपिक आहे, परंतु त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या तारखा आहेत, त्याच्यामध्ये ज्या असणाऱ्या डेट्स आहेत, त्या डेट्स परीक्षेच्या संदर्भानं अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण त्या डेट्सवरतीच प्रश्न विचारले जातात. त्यामुळं ती गोष्ट जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आज त्या तारखांच्या संदर्भानंच आजचं आपल्याला लेक्चर घ्यायचं आहे. नक्की नक्की. खरं तर पूर्णतः संविधान सभा टॉपिक हा जो आहे तो तसा त्या अर्थानं समजण्यासाठी सोपा आहे, परंतु आज तारखांच्या माध्यमातून आपण त्याची थोडीशी रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करू. किंवा तो टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न करू. सुरू करायचे अगदी 2 मिनिटांमध्ये. संविधान सभा टॉपिकचा आपण जर विचार केला तर एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल. संविधान सभा या टॉपिकचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे की जे काही संविधान भारताचं लिहिलं गेलं त्या संविधानाची शिफारस, सॉरी, त्या संविधान सभेची शिफारस कॅबिनेट मिशनने 1946 साली केली होती आणि या कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार भारतामध्ये संविधान सभा स्थापन करून संविधान सभा काय करण्यात आली, निर्माण करण्यात आली आणि त्या संविधान सभेनंच कॉन्स्टिट्यूशन लिहिण्याचं काम केलं. हा त्याचा बेस आहे, हा पहिला मुद्दा. या सगळ्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये आपल्याला माहिती आहे की कॅबिनेट मिशननं सांगितलं होतं 389 सदस्यांची संविधान सभा असावी, त्या संविधान सभेला मदत करण्यासाठी काही समित्या असाव्यात. तो फार फॅक्च्युअल डेटा आहे आणि तो आपल्याला कुठेही अवेलेबल होतो. त्याची निवडणूक प्रक्रिया झाली, त्या संविधान सभेचे सदस्य निवडले गेले, भारतातल्या वेगवेगळ्या 11 प्रांतांमधून ते संविधान सभेचे सदस्य सहभागी झाले आणि ही कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जवळपास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काम करत होती आणि त्या सगळ्या अथक परिश्रमामधून देशाचं संविधान तयार झालं. अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे की या संविधान सभेची जी काही 11 अधिवेशने झाली, या 11 अधिवेशनामध्ये संविधान सभेच्या वेगवेगळ्या तारखांना, वेगवेगळ्या दिनांकांना काहीतरी ऐतिहासिक गोष्टी घडल्या गेलेल्या आहेत. त्या ऐतिहासिक गोष्टी ह्या इतिहासामध्ये नोंद करून ठेवलेल्या आहेत आणि भविष्यात आणि आता सुद्धा त्या परीक्षेला विचारल्या जात आहेत. या टॉपिकमध्ये जवळपास 15 ते 20 वेगवेगळ्या डेट्स आहेत, तारखा आहेत,
ज्या परीक्षेला सातत्यानं विचारले जात आहेत त्या तारखांना अनुसरून जरी रिव्हिजन केली तरी मला वाटतं की संविधान सभा टॉपिकमध्ये मग फक्त समिती आणि घटना समितीची रचना एवढाच काय तो भाग अभ्यासायचा राहतो, बाकी ओव्हरऑल सगळं स्ट्रक्चर त्या ठिकाणी कव्हर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं किंवा ते पूर्ण झालेलं पण आपल्याला समजून येतं. सगळ्यात पहिला मुद्दा, कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार संविधान सभेची निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि संविधान सभेची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर या संविधान सभेची संविधान तयार करण्याच्या अनुषंगानं पहिली बैठक बोलावण्याचं ठरलं आणि ती पहिली बैठक बोलावली 9 डिसेंबर 1946 ला. त्यामुळे या दिवशी काय झालं तर संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. खर तर पाहिलं तर 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 हा संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनाचा कार्यकाळ आहे. संविधान सभेची जी 11 अधिवेशनं झाली, 11 वेगवेगळे सेशन झाले, त्यातल्या पहिल्या अधिवेशनाचा काळ 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946 आहे. 9 डिसेंबरला संविधान सभेची पहिली बैठक झाली, वार होता सोमवार, आणि नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये, सध्याच्या पार्लमेंट सेंट्रल पार्लमेंट हाऊसमध्ये, त्यावेळी त्याला कॉन्स्टिट्यूशन हॉल असं म्हटलं जायचं, आणि या ठिकाणी ही पहिली बैठक सकाळी 11 वाजता, वार सोमवार सकाळी 11 वाजता बोलावली गेली. 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक बोलावली गेली आणि या संविधान सभेसमोर बोलणारे पहिले गृहस्थ होते, त्या व्यक्तीचं नाव होतं जी.बी. कृपलानी. आचार्य जी.बी. कृपलानी हे संविधान सभेसमोर बोलणारे पहिले व्यक्ती. बरोबर 11 वाजता लेडीज अँड जेंटलमॅन या शब्द उच्चारानं संविधान सभेच्या सगळ्या सदस्यांचं स्वागत तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष जी.बी. कृपलानी यांनी केलं. मात्र या पहिल्या बैठकीच्या वेळी काँग्रेस पक्षाचे सदस्य हजर राहिले, स्वतंत्र पाकिस्तानच्या मुद्द्यावरती मुस्लिम लीग हजर राहिली नाही, आणि जी संस्थाने भारतामध्ये होती ती संस्थाने देखील आम्हाला भारतात राहायचं नाही, आम्हाला पाकिस्तान आहे तर राहायचं नाही, स्वतंत्र मागणीच्या मुद्द्यावर पहिल्या बैठकीला संस्थानं पण आली नाहीत, मुस्लिम लीग पण आली नाही, मात्र काँग्रेस पक्षाचे जवळपास 207 सदस्य या पहिल्या बैठकीला हजर राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. 207 सदस्य पहिल्या बैठकीला हजर राहिले. 9 डिसेंबर 1946 ला ज्यावेळी जी.बी. कृपलानी यांनी ही सभा बोलवली, ती सभा बोलवण्याच्या वेळी संविधान सभेतले सर्वात ज्येष्ठतम सदस्य, त्यांचं नाव सचिदानंद सिन्हा, या सचिदानंद सिन्हा यांना सर्वात ज्येष्ठतम सदस्य म्हणून पहिल्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष म्हणून पदावरती बसवलं. तात्पुरते अध्यक्ष, आणि तात्पुरते अध्यक्ष बसवण्याची पद्धत ही आपण फ्रान्स देशाची स्वीकारली होती. फ्रान्स देशाच्या पद्धतीचं अवलोकन करून, फ्रान्स देशाच्या पद्धतीचं अनुकरण करून सचिदानंद सिन्हा यांना संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी पदावरती बसवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सचिदानंद सिन्हा यांनी टेम्पररी स्पीकर किंवा टेम्पररी प्रेसिडेंट म्हणून त्यावेळी आलेल्या चीन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशांच्या शुभेच्छापर पत्रांचा संविधान सभेमध्ये काय केल्या, सादर केल्या, ती पत्र सचिदानंद सिन्हा यांनी वाचून दाखवली. पहिल्या बैठकीला 9 डिसेंबर 1946 ला दुपारच्या 17 मध्ये सचिदानंद सिन्हा यांचं वय झालेलं असल्यामुळे त्यांनी दुपारच्या 17 मध्ये अध्यक्षपद भूषवायला नकार दिला, आणि त्याचवेळी अँग्लो इंडियन सदस्य फ्रँक अँथोनी, यांना पहिल्या बैठकीला तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून खुर्चीवरती बसवलं. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, पहिली बैठक आपण पाहतोय. फ्रँक अँथोनी यांना काय केलं गेलं, पहिल्या वेळी सचिदानंद सिन्हा यांनी दुपारी आपल्या वय वाढत्यामुळे दुपारच्या 17 मध्ये त्यांनी पदावरती बसायला नकार दिला, आणि म्हणून त्यावेळी फ्रँक अँथोनी अँग्लो इंडियन सदस्य हे
सभागृहाचे उपाध्यक्ष झाले, तात्पुरते उपाध्यक्ष झाले, टेम्पररी अध्यक्ष, टेम्पररी उपाध्यक्ष. सायंकाळी 5-6 सुमारास पहिल्या दिवसाची बैठक समाप्तीची वेळ आली, प्रेझेंटीची वेळ आली, त्यावेळी 207 सदस्यांनी संविधान सभेच्या रजिस्टरवरती सह्या केल्या, त्यामध्ये 9 महिला सदस्य होत्या. 207 टोटल होते, त्यामध्ये 9 सदस्य महिला होत्या. आणि पहिल्या दिवसाचं, पहिल्या बैठकीचं कामकाज 9 डिसेंबर 1946 संपलं. या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा मला तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायचा आहे. पहिल्या दिवशी जी संविधान सभा आली त्या 207 सदस्यांमध्ये संविधान सभेची मे-जून 1946 आसपास निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. त्यावेळी बंगाल प्रांतांमधून प्रसन्नदेव रायकूट, नाव अत्यंत महत्वाचं आहे, प्रसन्नदेव रायकूट नावाचे सदस्य बंगाल प्रांतातनं संविधान सभेवरती निवडून आले होते. मात्र 9 डिसेंबर 1946 पहिल्या बैठकीला ते हजर राहू शकले नाहीत, कारण त्या बैठकीला येणे अगोदरच त्यांचं निधन झालं. म्हणून यांना पहिल्या बैठकीच्या कार्यक्रमामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. पहिल्या बैठकीच्या वेळी काय झाली, यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रसन्नदेव रायकूट बंगाल प्रांतातनं निवडून आले होते, पहिल्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत कारण त्यांचं निधन झालं होतं. म्हणून त्यांना श्रद्धांजली पहिल्या बैठकीला वाहिली. ही पहिली बैठक आपली इथं संपली. त्याच्यानंतर 10 डिसेंबरला दुसऱ्या दिवशी फारसं काही संविधान सभेमध्ये घडलं नाही. मात्र जे काही संविधान सभेमध्ये सगळं काही घडलं ते घडलं 11 डिसेंबर 1946. 11 डिसेंबर 1946 संविधान सभेने कायमस्वरूपी अध्यक्ष निवडले. संविधान सभेने कायमस्वरूपी अध्यक्षपदी निवड केली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले. याच वेळी संविधान सभेचे सल्लागार म्हणून, बी एन राव यांची निवड झाली. संविधान सभेने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. राजेंद्र प्रसाद यांची निवड संविधान सभेने केली, तर बी एन राव यांचे तत्कालीन व्हाईसरॉय वेवेल यांनी त्यांची नेमणूक केली. बेनगळ राव यांनी साधारणपणे आपल्या शेजारी असलेला म्यानमार देशाचे संविधान लिहिण्यासाठी देखील काय केलेलं आहे, मदत केलेली आहे. कळतंय? त्यामुळे बेनेगाल राव यांचं अत्यंत महत्वाचं नाव आहे आणि हे संविधान सभेचे कायमस्वरूपी घटनात्मक सल्लागार किंवा कॉन्स्टिट्यूशनचे सल्लागार राहिलेले आहेत. अत्यंत महत्वाची बेनेगाल राव यांच्या मुद्द्याच्या संदर्भानं गोष्ट आठवून द्यायची. म्यानमार देशाचं संविधान लिहिण्यात बेनेगाल राव यांचा मोठा हात आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी 1950 आसपास केलं होतं. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आंबेडकरांच्या अगोदर, व्हेरी IMP, आंबेडकरांच्या अगोदर या देशाच्या संविधानाचा मसुदा बनवण्याचं काम कुणी केलं असेल तर त्यांचं नाव आहे ड्राफ्ट बनवण्याचं काम. आंबेडकरांच्या ड्राफ्टिंग कमिटीनं तर केलंच, पण आंबेडकरांच्या अगोदर देखील बेनेगल राव यांनी कच्चा मसुदा बनवण्याचा प्रयत्न केला होता. ही गोष्ट नाकारता येणार नाही. आणि स्वतः आंबेडकरांनी त्यांच्या भाषणामध्ये बी एन राव यांचं उद्गार काढलेले आहेत, गौरव उद्गार केलेले आहेत. त्यामुळे आंबेडकरांच्या अगोदर देखील बी एन राव यांनी केले. 11 डिसेंबर 1946 कायमस्वरूपी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे बी कृपलानी यांनी रिकमेंडेशन केली होती राजेंद्र प्रसाद यांच्या नावाची, त्या नावाला अनुमोदन सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेलं आहे आणि राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी अध्यक्ष झालेले आहेत. त्याच्यानंतर सल्लागार बी एन राव अनेक पुस्तकामध्ये दिलेले आहे की 11 डिसेंबर 1946 रोजी उपाध्यक्षपदी HC मुखर्जी यांची निवड झाली, पण ही माहिती पूर्णतः चुकीची आहे. HC मुखर्जी यांची 11 डिसेंबरला निवड झालेली नाही, परंतु 11 डिसेंबर 1946 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वात संविधान सभेची पहिली समिती स्थापन झाली. त्या समितीचं नाव आहे नियम समिती, रुल्स कमिटी. कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीतली पहिली समिती रुल्स कमिटीची स्थापना झाली 11 डिसेंबर 1946. रुल्स कमिटीची स्थापना झालेली आपला पाहायला मिळते. क्लिअर का? येस. रुल्स कमिटीची स्थापना पहिल्या बैठकीला उपस्थित आपल्याला राहायला मिळते. रुल्स कमिटीची स्थापना, मी 211 सदस्यांचा कुठेही उल्लेख केलेला नाही अध्यक्ष महोदय. मी असं म्हटलं की 207 सदस्यांनी सह्या केल्या, त्यातल्या 9 महिला होत्या. मी 211 माझ्या तोंडून कुठेही शब्द काढलेला नाही. ते मला माहिती आहे की 211 लोक होती, त्यातल्या 207 सह्या केल्या. आय अग्री. ओके. मी 211 कुठेही म्हटलेलो नाही, ते तुमचं तुमचं चाललंय. ते चॅटबॉक्समध्ये कोण काय बोलतं याच्याकडे माझं लक्ष नाहीये.
मी जे बोलतोय ते फक्त ऐका. चला पुढे जायचंय. पुढचा मुद्दा, पुढचा मुद्दा आहे 13 डिसेंबर 1946. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं, एक उद्दिष्टांचा ठराव, उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेसमोर मांडला. पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. त्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये 8 मुद्दे त्यांनी मांडलेले होते. पंडित नेहरूंनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला, 13 डिसेंबर पासून तर जवळपास 20 डिसेंबर 1946 पर्यंत या उद्दिष्टांच्या ठरावावरती फक्त चर्चा चालली होती. पुढे हाच उद्दिष्टांचा ठराव भारताचा सरनामा या रूपामध्ये आपल्याला मिळतो. भारताचा सरनामा या रूपामध्ये हाच उद्दिष्टांचा ठराव काय होतो आपल्याला पुढच्या काही काळामध्ये मिळतो. क्लिअर का? उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946 ला. आणि हेच अधिवेशन, पहिलं अधिवेशन जाऊन संपतं. त्याचं नाव, त्याची तारीख आहे 23 डिसेंबर 1946 ला. 3 तारखा अत्यंत महत्वाच्या. पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946. या कार्यकाळामध्ये आपण जर विचार केला तर 9 डिसेंबरला काय काय घडलं ते पाहिलं, 11 डिसेंबरला काय घडलं ते पाहिलं, आणि 13 डिसेंबरला काय घडलं ते पाहिलं. तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत. पुढे जायचंय पुढच्या मुद्द्याकडे. पुढची तारीख आहे 25 जानेवारी 1947. संविधान सभेचं दुसरं अधिवेशन सुरू झालं, ती तारीख होती 20 जानेवारी 1947. तर 25 जानेवारी 1947 संविधान सभेचं दुसरं अधिवेशन. या दुसऱ्या अधिवेशनातल्या 2 तारखा विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. 2 तारखा आपल्या सर्वांच्या साठी महत्वाच्या आहेत. त्या 2 तारखा म्हणजे 20 जानेवारी 1947 ते 25 जानेवारी 1947 ला दुसरे अधिवेशन झाले. यातल्या 2 तारखा अत्यंत महत्वाच्या आहेत. एक आहे 22 जानेवारी 1947 आणि दुसरी तारीख आहे 25 जानेवारी 1947. 13 डिसेंबर 1946 ला आपण आताच पाहिलं, जो नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता तो उद्दिष्टांचा ठराव एकमताने, हा शब्द फार महत्वाचा, एकमताने म्हणजे कसलाच विरोध न करता एकमताने या तारखेला काय केला, संविधान सभेने स्वीकारला. म्हणजे पहिल्या अधिवेशनात मांडलेला उद्दिष्टांचा ठराव संविधान सभा काय केलते, संविधान सभेनं तो काय केला, दुसऱ्या अधिवेशनामध्ये काय केलेला आहे, स्वीकारलेला आहे. तोच उद्दिष्टांचा ठराव पुढे जाऊन काय झालेला आहे, भारताचा सरनामा झालेला आहे. आणि 25 जानेवारी 1947 ला ख्रिश्चन समुदायाचे प्रतिनिधित्व, ख्रिश्चन समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे हरेंद्र कुमार मुखर्जी त्यांनाच आपण म्हणतो HC मुखर्जी, यांची काय झाली, संविधान सभेचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून संविधान सभेमध्ये निवड झाली. क्लिअर का? ही तारीख महत्वाची आहे. 25 जानेवारी 1947 11 डिसेंबर 1946 ला HC मुखर्जी यांची उपाध्यक्षपदी निवड झालेली नाहीये. क्लिअर? यस. चलो नेक्स्ट, पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला जायचंय. पुढचा मुद्दा आहे 28 एप्रिल 1947 ला. आपण पाहिलं की 9 डिसेंबर 1947 ला संविधान सभेची पहिली बैठक झाली. त्या पहिल्या बैठकीमध्ये संस्थाने हजर नव्हती, संस्थाने आली नाहीत, मुस्लिम लीग पण आली नाही. कारण संस्थानांचं म्हणणं वेगळं होतं, मुस्लिम लीगचं म्हणणं वेगळं होतं. 28 एप्रिल 1947 ला पहिल्यांदा 6 संस्थानं जी आहेत, 6 संस्थानं ही संविधान सभेमध्ये सहभागी झाली. आणि नंतर मग सगळीच संस्थानं सहभागी झाली. 6 मध्ये आहे बडोदरा संस्थान, बिकानेर संस्थान, जयपूर संस्थान, पटियाला संस्थान, रेवा संस्थान आणि उदयपूर संस्थान. परीक्षेला आतापर्यंत प्रश्न आलेला नाही की खालीलपैकी कोणती संस्थान ही संविधान सभेमध्ये पहिल्यांदा सहभागी झाली. 28 एप्रिल 1947 ला बडोदरा, बिकानेर, जयपूर,
पटियाला, रेवा आणि उदयपूर ही जवळपास पश्चिमेकडची राज्यामध्ये असणारी, गुजरात आणि राजस्थान राज्यामध्ये असणारी संस्थानं संविधान सभेमध्ये पहिल्यांदा सहभागी झालेली आपल्याला काय मिळतात, पाहायला मिळत आहेत. चलो नेक्स्ट पुढे जायचंय. पुढची तारीख आहे 3 जून 1947. ब्रिटिश सरकारने लॉर्ड माउंटबॅटन यांना व्हॉईसरॉय केलं आणि माउंटबॅटन यांनी ठरवलं की भारताला आता स्वातंत्र्य द्यायचंय आणि भारताला स्वातंत्र्य देऊन भारत नावाचा एक स्वतंत्र देश तयार झालेला असेल, पाकिस्तान नावाचा एक स्वतंत्र देश तयार झालेला असेल आणि हे दोनही देश वेगवेगळे तयार होतील, एकाचं नाव भारत असेल, एकाचं नाव पाकिस्तान असेल, प्रांतांना जिकडे राहायचंय त्यांनी तिकडे जावं आणि भारत स्वातंत्र्याचा कायदा अंमलात येईल. 3 जून 1947 ला माउंटबॅटन योजना घोषित झाली म्हणून ही तारीख महत्वाची. 3 जून 1947 ला माउंटबॅटन योजना घोषित झाली. या योजनेला ब्रिटिश पार्लमेंटची मान्यता मिळाली 5 जुलै 1947 ला. ब्रिटिश कायदा काय झाला गेला, मांडला गेला आणि याला मान्यता मिळाली जवळपास 18 जुलै 1947 ला. आणि याच्यातूनच भारताची काय झाली, फाळणी झाली. एकाचं नाव झालं इंडिया आणि दुसऱ्याचं नाव झालं पाकिस्तान. त्यामुळे 3 जून 1947 3 जूनची घोषणा, किंवा त्याला असं म्हटलं जातं की काय म्हणता येईल की त्याला माउंटबॅटन योजना असं देखील त्याला म्हटलं जातं. क्लिअर? येस. 5 जुलै 1947 ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कायदा, तो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत. नंतर 1947 ब्रिटिश राजसत्तेची मान्यता, राणीची मान्यता आणि नंतर त्याची इम्प्लिमेंटेशन. पुढे जाऊन 15 ऑगस्ट 1947 दोन देश वेगळे होतात. 3 जून 1947 तारीख देखील आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आहे. या सगळ्यामध्ये घोटाळा असा झाला अध्यक्ष महोदय, की या सगळ्या गोष्टी होत असताना बंगाल नावाचा जो भारताच्या पूर्वेकडच्या भागामध्ये प्रांत होता, जो सध्याचा बांगलादेश आहे, तो बांगलादेश पहिला नव्हता, तो पूर्व पाकिस्तान होता. म्हणजे भारताचा जर विचार केला आपण, तर हा भारत जर आपण समजून घेतला तर या भागामध्ये काही पाकिस्तान इथल्या प्रदेशामध्ये आणि इकडे काही पाकिस्तान, हा पश्चिम पाकिस्तान आहे, हा आत्ताचा बांगलादेश हा पाकिस्तानच होता आणि तो बांगलादेशचा काही भाग पाकिस्तानामध्ये गेल्यामुळं संविधान सभेची सदस्य संख्या कमी झाली आणि संविधान सभेचे उपाध्यक्ष असलेले HC मुखर्जी हे बंगाल प्रांतामधून येत होते. आणि बंगाल प्रांतातून येत असल्यामुळं ते ज्या प्रदेशातनं प्रतिनिधित्व करत होते तो प्रांतच पाकिस्तानात गेल्यामुळं HC मुखर्जी यांचं सदस्यत्वच गेलं. आता घोटाळा असा झाला की HC मुखर्जी यांचं सदस्यत्व गेल्यामुळं संविधान सभेला उपाध्यक्षच राहिला नाही आणि म्हणून VT कृष्णम्माचारी जे जयपूर संस्थांचे नामनिर्देशित सदस्य होते, यांना काय केलं, उपाध्यक्ष केलं आणि ती तारीख होती 16 जुलै 1947. त्यामुळं संविधान सभेला दोन दोन उपाध्यक्ष, HC मुखर्जी 1 आणि VT कृष्णम्माचारी 2. पुढे जाऊन पुन्हा HC मुखर्जी यांना बंगाल प्रांतातनं सदस्यत्व मिळालं आणि HC मुखर्जी पुन्हा उपाध्यक्ष झाले. एक उपाध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, अध्यक्ष हे शेवटपर्यंत एकच होते, उपाध्यक्ष मात्र दोन होते. क्लिअर का? थम्सअप द्या सगळ्यांनी. सगळ्यांनी क्लिअर समजलं? येस. चलो नेक्स्ट पुढे जायचंय. नेक्स्ट पुढच्या मुद्द्याकडे. पुढची तारीख आहे 22 जुलै 1947. आता उत्सुकता शिगेला होती, भारत देश स्वतंत्र होणार, ब्रिटिशांच्या राजसत्तेखालचा भारत देश स्वतंत्र होणार, पारतंत्र्यातनं भारत मुक्त होणार, भारत सार्वभौम होणार आणि म्हणून दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती फडकवायला झेंडा पाहिजे म्हणून 22 जुलै 1947 पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेला तिरंगा झेंडा संविधान सभेने स्वीकारला 22 जुलै 1947. क्लिअर का? आणि याच्यानंतर तर 15 ऑगस्टच आलं, 15 ऑगस्ट 1947. क्लिअर?
येस. समजलं का? 22 जुलै 1947. चला पुढे जायचं, पुढच्या मुद्द्याकडे. पुढचा मुद्दा आहे 15 ऑगस्ट 1947. हे सगळं घडलं या कायद्याचं नाव भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. तीन गोष्टी झाल्या. एक, संविधान सभा सार्वभौम झाली. सार्वभौम झाली. सार्वभौम म्हणजे काय? आता ब्रिटिश सत्तेचा कोणताही हक्क भारताच्या संविधान सभेवरती राहिला नव्हता. संविधान सभा आता आपल्या मनानं काम करायला काय झाली होती? मोकळी झाली होती. ब्रिटिश राजसत्तेचा त्याच्यावरती कोणताही अधिकार राहिला नव्हता. पुढे काय? या संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा मिळाला. संविधान सभेला काय मिळाला? कायदेमंडळाचा दर्जा मिळाला. आणि तिसरा मुद्दा, संविधान सभेची रचना बदलली. संविधान सभेची रचना बदलली. 389 सदस्य संख्येची संविधान सभा 299 सदस्यांची झाली. कायदेमंडळाचा दर्जा मिळाला म्हणजे संविधान सभेला संविधान बनवण्याचं पण काम राहिलं आणि संविधान सभेलाच कायदे बनवण्याचं पण काम राहिलं. दोन रोल प्ले करायचे होते आता. आणि या दिवशी भारताला काय मिळालं? स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याची गोष्ट अत्यंत आनंदाची आहे विद्यार्थी मित्रांनो. स्वातंत्र्याची गोष्ट अत्यंत आनंदाची आहे. याला स्वातंत्र्याची मध्यरात्र असं म्हटलं जातं. तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल पण 14 ऑगस्ट 1947 आणि 15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री म्हणजे रात्रीच्या 12 वाजता स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे भारताने. 14 ऑगस्ट 1947 संविधान सभेच्या रात्रीच्या 11 वाजता संविधान सभेचं सभागृह दिल्लीला भरवण्यात आलं. त्यावेळी 11 वाजता सुचेता कृपलानी यांनी बरोबर 11 वाजता काय केलेले? वंदे मातरम गायलेले. वंदे मातरम सुचेता कृपलानी यांनी 11 वाजता गायलं आणि त्याच्यानंतर संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं भाषण झालेलं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं भाषण झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या मध्यरात्री सगळ्या सदस्यांना संविधान सभेचा शपथ प्रस्ताव ठेवलेला आहे. रात्रीच्या 12 वाजता सगळ्या संविधान सभेतल्या सदस्यांनी शपथ घेतलेली आहे आणि या शपथ सोहळा झाल्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन यांना संविधान सभेने भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून घोषित केलेले आहे. त्याच्यानंतर श्रीमती हंसा मेहता यांनी देशभरातल्या विविध क्षेत्रातल्या 100 महिलांनी तयार केलेला राष्ट्रध्वज संविधान सभेला सुपूर्द केलेला आहे आणि याच वेळी चीन देशाचे भारतात असलेले राजदूत यांनी संविधान सभेला संबोधित करण्यासाठी काही पोयम लिहिल्या होत्या. त्या पोयम देखील सभागृहामध्ये वाचून दाखवण्यात आलेले आहेत. आणि सभागृह संपल्यानंतर सुचेता कृपलानी यांनी सारे जहाशे अच्छा आणि जनगण मन यांच्या 2-2 पंक्ती गाऊन रात्री बस भरलेलं सभागृह संपलेलं आहे. त्यामुळे स्वातंत्र्याची मध्यरात्र ही देखील आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आहे. आलं लक्षात? स्वातंत्र्याची मध्यरात्र ही देखील आपल्या सर्वांची मध्यरात्र आहे. क्लिअर का? स्वातंत्र्याची मध्यरात्र. पाऊस पडायचा विषय वेगळा आहे. उगा कुठेही पाऊस पाडू नका. कळतंय? येस. सल्लागार बी एन राव यांची वेवेल यांनी नेमणूक केलेली. वेवेल. चलो नेक्स्ट पुढे जायचंय. पुढची तारीख आहे 29 ऑगस्ट 1947. 29 ऑगस्ट 1947 संविधान सभेमार्फत मसुदा समितीची स्थापना झाली. मसुदा समितीची स्थापना. तिलाच म्हटलं जातं ड्राफ्टिंग कमिटी. तिलाच म्हटलं जातं प्रारूप समिती. संविधानाचा मसुदा तयार करण्याच्यासाठी डॉक्टर आंबेडकरांसहित 7 सदस्यीय समिती या मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 झालेली आहे. गोष्ट आपल्या सर्वांच्या लक्षात असली पाहिजे. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाची गोष्ट झाली 17 नोव्हेंबर 1947. मी आताच सांगितलं की 1947 जो कायदा होता ते 1947 कायद्यामुळं संविधान सभेला 2 कामं मिळाली. या संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा पण मिळाला
आणि कायदे मंडळाचा दर्जा मिळाल्यामुळं कायदे तयार करण्याचं काम तत्कालीन कार्यकाळामध्ये संविधान सभेला करावं लागत होतं आणि म्हणून 17 नोव्हेंबर 1947 ला संविधान सभा जर कायदे मंडळाचं काम करायला गेली तर कायदे मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी व्यक्तीची निवड झाली. त्या व्यक्तीचं नाव होतं जी व्ही मावळणकर. संविधान सभा जर कायदे बनवायला गेली तर जी व्ही मावळणकर काम पाहतील आणि संविधान सभा जर संविधान बनवायला गेली तर त्यावेळी काम पाहतील डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यामुळे यांची निवड झाली जी व्ही मावळणकर यांची 17 नोव्हेंबर 1947 ला. ही गोष्ट देखील आपल्या सगळ्यांच्या कामाची आहे, महत्वाची आहे, परीक्षेच्या संदर्भानं महत्वाची आहे. पुढच्या मुद्द्याकडे जायची. पुढची तारीख आहे 4 नोव्हेंबर 1948. डॉक्टर आंबेडकरांनी जो मसुदा तयार केला तो मसुदा संविधान सभेसमोर अंतिमतः काय केलेला आहे, सादर केलेला आहे. अंतिमतः सादर केलेला आहे. खर तर 29 ऑगस्ट 1947 पासून फेब्रुवारी 1948 पर्यंत मसुदा तयार झाला. फेब्रुवारी 1948 ला तो पहिल्यांदा संविधान सभेसमोर मांडला. संविधान सभेने 8 महिने तो भारतीय जनतेकडे दिला. भारतीय जनतेने त्याचा अभ्यास करावं. जनतेकडून आल्यावर पुन्हा त्याच्यात रिचेकिंग झालं आणि मग दुसऱ्यांदा चेक करून इथं तो मसुदा मांडलेला आहे. तर अंतिम मसुदा मांडला 4 नोव्हेंबर 1948 ला आणि इथपासून जवळपास 14 नोव्हेंबर 1949 पर्यंत म्हणजे जवळपास 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत संविधान सभेमध्ये रोज वेगवेगळ्या कलमांवरती चर्चा व्हायची आणि त्याच्यामध्ये बदल केले जायचे. ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे आंबेडकरांनी तयार केलेला मसुदा हा जनतेसमोर मांडलेला आहे. जनतेची पण मतं घेतलेली आहेत, आलं लक्षात, आणि नंतर त्या मसुद्याला अंतिम स्वरूप प्राप्त झालेलं आहे. ही एवढी सोपी गोष्ट नाही. मे 1949 ला भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाल्यानं भारत आता कोणत्याही देशाच्या पारतंत्र्यात राहिला नव्हता. भारत आता स्वतंत्र होता. भारत स्वतःचे निर्णय स्वतः घेत होता. म्हणून मे 1949 ला संविधान सभेने भारताला राष्ट्रकुल संघटनेचं सदस्यत्वाला मान्यता दिली. राष्ट्रकुल सदस्यत्वाला काय केली, मान्यता दिलेली आहे. ही तारीख देखील आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली मे 1949 ला. ही तारीख देखील महत्वाची आहे. पुढचा मुद्दा घडला 14 सप्टेंबर 1949. ओहार राजेंद्र सिंह, ओहार राजेंद्र सिंह यांनी हिंदी ही भारताची राजभाषा असली पाहिजे, हिंदी ही भारताची राजभाषा असली पाहिजे याच्यासाठी आंदोलन केलं. 14 सप्टेंबर 1949 ला त्यांची 50 वर्ष पूर्ण झाली आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 14 सप्टेंबर 1949 ला संविधान सभेने हिंदी ही भारताची राजभाषा असेल या गोष्टीला काय केलेली आहे, मान्यता दिलेली आहे. त्यामुळे ही दिनांक देखील आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. कालच्या सेशनमध्ये आपण पाहिलेली आहे 14 सप्टेंबर 1949 ला राजभाषा म्हणून हिंदीला मान्यता दिलेली आहे. पुढचा मुद्दा घडलेला आहे 17 ऑक्टोबर 1949. आता 17 ऑक्टोबर 1949 ला काय घडलं ही गोष्ट देखील आपल्या सर्वांच्या कामाची आहे किंवा ती तारीख देखील आपल्या सर्वांच्या महत्वाची आहे. आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतो की कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये सरनाम्याच्या संदर्भानं काय चर्चा झाल्या. 13 डिसेंबर 1947 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह ऑफ रेझोल्युशन उद्दिष्टांचा ठराव मांडला. तो पुढे जाऊन 22 जानेवारी 1947 ला स्वीकारल्यानंतर त्याचंच पुढचं रूप म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचं प्रियांबल. पण कॉन्स्टिट्यूशनची प्रियांबल ही कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे की नाही याच्या संदर्भानं बेरवारी युनियन खटला आहे, केशवानंद भारती आहे आणि LIC ऑफ इंडिया खटला आहे 1995 चा. परंतु 17 ऑक्टोबर 1949 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेचे अध्यक्ष या नात्याने संविधान सभेसमोर एक ठराव ठेवला होता. यांनी संविधान सभेसमोर एक काय केलेला होता, ठराव ठेवला होता. आणि त्या ठरावामध्ये त्यांनी प्रश्न विचारला होता की सरनामा हा घटनेचा भाग आहे की नाही आणि तो घटनेचा भाग आहे याला सगळ्या सदस्यांनी बहुमताने मान्यता दिलेली होती, बहुमताने मान्यता दिलेली होती. त्याच्यामुळे 17 ऑक्टोबर 1949 ला सरनामा हा घटनेचा भाग आहे हे स्वतः संविधान सभेनं स्वीकारलेलं आहे, मान्य केलेलं आहे. तो ठराव त्यांनी मंजूर केलेला आहे जो प्रश्न 4 सप्टेंबर 2021 च्या संयुक्त पूर्व परीक्षेला आला होता
की संविधान सभेनं मान्यता दिलेली का तो हो 17 ऑक्टोबर 1949 ला संविधान सभेनं मान्यता दिलेली आहे. पुढची तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949 अत्यंत महत्त्वाची तारीख. या तारखेचा उल्लेख तुमच्या माझ्या देशाच्या सरनाम्यात आहे. तुमच्या माझ्या देशाच्या सरनाम्यात आहे. या दिवसाला भारतामध्ये संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. 2015 सालापासून भारत सरकार संविधान दिवस म्हणून साजरा करते. 2008 सालापासून महाराष्ट्र राज्यात हा दिवस संविधान साजरा केला जात होता. नंतर भारत सरकारने तो स्वीकारला. डॉक्टर आंबेडकरांच्या 125व्या जयंतीचा औचित्य साधून हा दिवस सुरू केलाय. 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख सरनाम्यात आहे. आणि या दिवशी काय झालं तर भारताच्या संविधान सभेने काय केलेलं आहे, संविधान काय केलेलं आहे, स्वीकारले आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. क्लिअर का? येस. संविधान स्वीकारलेलं आहे. समजलं? येस. ही गोष्ट देखील आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. चलो, अत्यंत महत्वाचा 26 नोव्हेंबर सरनाम्यात ही तारीख आहे. पुढे जायची, पुढची तारीख आहे 24 जानेवारी 1950 संविधान सभेची शेवटची बैठक. शेवटची बैठक, याच्यानंतर संविधान सभा कधीच एकत्र आली नाही. या दिवशी काय झालं, 284 सदस्यांनी संविधान सभेच्या स्वीकृतीवरती सह्या केल्या. 284 सदस्यांनी संविधान सभेच्या स्वीकृतीवरती सह्या केल्या. ह्या सह्या करत असताना या सगळ्यांना 3 प्रतींवरती सह्या कराव्या लागत होत्या. 3 प्रती कशा कशा? एक होती इंग्लिश प्रिंट, एक होती इंग्लिश हस्तलिखित, ही इंग्लिश प्रिंट, आणि दुसरी होती हिंदी हस्तलिखित. अशा 3 प्रिंटवरती सह्या करत होत्या. सह्या करत असताना पहिला मान मिळाला पंडित जवाहरलाल नेहरू यांना. पहिली सही नेहरूंनी केली आणि सगळ्यात शेवटची सही केली फिरोज गांधी यांनी. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात शेवटची सही केली फिरोज गांधी यांनी. सगळ्यात शेवट सही करायचा मान मिळाला तो राजेंद्र प्रसाद यांना. पण राजेंद्र प्रसाद यांनी इकडे नाही सही केली. राजेंद्र प्रसाद यांनी इथं वर जागा होती म्हणून इथंच सही करून टाकली. त्याच्यामुळे मान जरी नेहरूंना पहिला मिळाला असला तरी क्रमाचा विचार करता राजेंद्र प्रसादांची सही पहिली आहे, नेहरूंची आहे आणि नंतर फिरोज गांधींची आहे. ही गोष्ट आपल्या सगळ्यांनी विसरून चालणार नाही. एकूण 3 प्रिंटवरती या हस्ताक्षराचा कार्यक्रम राबवला गेलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे संविधान सभेने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान या दोन्हींना काय केलेली आहे, मान्यता दिलेली आहे. राष्ट्रध्वज तर आपण अगोदरच स्वीकारला. राष्ट्रध्वज स्वीकारलेला आहे 22 जुलै 1947 ला. कारण 15 ऑगस्ट ला काय फडकावलं असतं मग, त्यामुळे ते पण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर याच वेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना इथून पुढे भारताचे तात्पुरते राष्ट्रपती म्हणून घोषित केलेले आहे. भारताचे काय केलेले, तात्पुरते राष्ट्रपती म्हणून घोषित केलेले आहे. त्याच्यानंतर याच संविधान सभेला काय केलेले, भारताची तात्पुरती संसद म्हणून घोषित केलेले आहे. ही गोष्ट देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षात असली पाहिजे. 24 जानेवारी 1950 ला तात्पुरती संसद म्हणून, म्हणजे पुढच्या निवडणुका होईपर्यंत तात्पुरती संसद म्हणून घोषित केलेलं आहे. आणि याच 24 जानेवारी 1950 ला संयुक्त प्रांताचं नाव काय केलेलं आहे, उत्तर प्रदेश केलेलं आहे. ही देखील 24 जानेवारी 1950 लाच घडलेली महत्वाची गोष्ट आहे. ही सगळ्यांनी आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे 24 जानेवारीचा कार्यक्रम फार महत्वाचा आहे. 284 सदस्य, राष्ट्रगीत राष्ट्रगान फक्त, राष्ट्रध्वज नाही कारण तो आधीच स्वीकारला. राजेंद्र प्रसाद तात्पुरती राष्ट्रपती, संसद तात्पुरती संविधान सभा, तात्पुरती संसद आणि संयुक्त प्रांताचं नाव उत्तर प्रदेश करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे ती तारीख आहे 25 जानेवारी 1950 ला पहिल्यांदा भारतामध्ये एका स्वतंत्र संस्थेची स्थापना झाली. ती संस्था आहे भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला झालेली आहे. आणि पुढचा अत्यंत महत्वाचा दिवस 26 जानेवारी 1950 ला संविधान काय झाले, अंमलात आले किंवा त्याला आपण म्हणू लागू झाले. 26 जानेवारी 1930 ला लाहोर या ठिकाणी रावी नदीच्या किनारी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन चाललेलं असताना पंडित नेहरू यांनी
पहिल्यांदा तिथं राष्ट्रध्वज फडकावला आणि भारत स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करत आहे किंवा हा भारताचा स्वातंत्र्याचा दिवस आहे असं समजून त्या दिवसाची आठवण म्हणून 26 जानेवारी 1950 ला कॉन्स्टिट्यूशन या देशाला लागू केलं म्हणून भारत या दिवशी काय करतो गणराज्य दिवस किंवा भारत या दिवशी प्रजासत्ताक दिवस काय करत असतो सादर करत असतो ही देखील आपल्या सर्वांच्या कामाची किंवा महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर का? समजलं का सगळ्यांना? काय अडचण? थम्सअप द्या. सगळ्यांनी समसप द्या. यस. आता याच्यानंतर जे शिकलोय आपण याच्यावरती आयोगाने विचारलेले 2-3 PYQ आहेत ते 2-3 PYQ आपण पाहू आणि ते 2-3 PYQ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की आपल्याला हे प्रश्न सुटलेत की नाहीत. क्लिअर? तर पहिला PYQ मी तुमच्या समोर देतो. आजचा दिवसाचा हा पहिला PYQ साधारणपणे PSI पूर्वपरीक्षा 2016 हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, सोडवा, चॅट बॉक्समध्ये उत्तर द्या. शारदा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करायला आणि कमेंट द्यायला विसरू नका. जास्तीत जास्त चॅट बॉक्स हा चॅट करण्यासाठी नाही. मी तरी काहीतरी प्रश्न विचारलाय, काय नाव कुठे गेले? हा, उषा मॅडमनी विचारलाय. सांगतो मी उत्तर, सांगतो तुमच्या प्रश्नाचं. चला, विधाने विचारात घ्या आणि खाली दिले कोणती विधाने बरोबर आहेत. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 पार पडली, बरोबर आहे. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा संविधान सभेचे अध्यक्ष होते का? नाही. कोण होते? तात्पुरते पाहिजे इथं शब्द. तात्पुरते म्हणजे दुसरं स्टेटमेंट चूक आहे. आणि संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 संविधान स्वीकारलं का? बरोबर आहे. अ आणि क बरोबर आहे. उत्तर क्रमांक 4. क्लिअर का? येस. तुम्ही जो प्रश्न विचारला कुणी काय केलं कुणी काय केलं त्यात व्यक्तींची नावं लक्षात ठेवा. प्रियम बिहारी रायजादा यांनी हस्तलिखित आहे, यांनी सगळं संविधान लिहिलंय, डेकोरेट केलंय. नंदलाल बोस यांचेच विद्यार्थी, यांनी देखील हे डेकोरेट केलंय. आणि तिसरी व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव थोडंसं अवघड आहे, राम मनोहर सिन्हा यांनी काय केलं, यांनी सरनामा डेकोरेट केलाय. प्रेम बिहारी रायजादा यांनी याच्यासाठी कोणतेही पैसे घेतले नाहीत. नेहरूंनी त्यांना सांगितलं होतं तुमची फीस सांगा, पण त्यांनी सांगितलं की हे जर संविधान सभेचं पान असेल तर मी प्रत्येक पान रंगवल्यानंतर या कोपऱ्यामध्ये माझं नाव लिहीन. त्यामुळे संविधान सभेवर प्रत्येक कोपऱ्यात असं प्रेम लिहिलेलं आहे. प्रेम म्हणजे प्रेम बिहारी. तर प्रत्येक पानावर आपलं नाव प्रेम बिहारी रायजादा यांनी टाकलं. पैसे नाही घेतले, नाव मात्र आयुष्यभर राहिलं. त्यामुळे कोपऱ्यात प्रेम बिहारी रायजादा. नंदलाल बोस, अनेक त्यांचे त्या शांतिनिकेतनमध्ये शिकलेली ही सगळी लोक त्यांनी काम केलेले. आणि सरनामा डेकोरेट करण्याचं काम राम मनोहर सिन्हा यांनी केलंय. सरनाम्यामध्ये हडप्पा मोहेंजोदडोची जी डिझाईन आहे, 4 कोपऱ्यावरती 4 वेगवेगळे प्राणी आहेत. त्याच्यामध्ये वाघ आहे, हत्ती आहे, एका बाजूला बैल आणि एका बाजूला अजून एक प्राणी, असे 4 वेगवेगळे घोडा एक आहे मे बी, असे 4 प्राणी आहेत आणि सरनामा लिहिलेला आहे. तर सरनामा राम मनोहर सिन्हा नंदलाल बोस यांनी काय आहे संविधान सभा इतकी अभ्यासाची आणि काय म्हणता येईल की PhD गोष्ट आहे. कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या प्रत्येक भागावरती वेगवेगळे चित्र काढलेले आहे. मूलभूत हक्काचा विचार केला तर त्याच्यात राम, लक्ष्मण आणि सीतेचं चित्र आहे. मार्गदर्शन तत्वांवरती आलं तर श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं चित्र आहे. निवडणुकीच्या भागावरती गेलं तर तिथं छत्रपती शिवराय आणि गुरु गोविंद सिंग यांचं चित्र आहे. प्रत्येक भागावरती वेगवेगळ्या लोकांची चित्र आहेत. या देशाचा इतिहास, या देशाचं कल्चर, या देशाचा ऐतिहासिक सांस्कृतिक
वारसा संविधान सभेनं तिथं छापण्याचं रेखाटण्याचं काम या सगळ्या मान्यवर लोकांनी केलेलं, याची कोणती फीस त्यांनी घेतलेली नाही. पुढचा पीवायक्यू तुमच्या स्क्रीनवरती.